बड़े बड़े साधन, पाठीचा कणा ताट आणि तोंड बंद, हा कार्यक्रम आपल्या सगळ्यांसाठीच आहे, एकमेकात बोलू नका। आज छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती महाराष्ट्रासहित देशभरामध्ये साजरी होती आहे आणि या कार्यक्रमासाठी आपल्या शाळेतही आपण जसं नियोजन केलं आहे त्यासाठी या शाळेचे या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले मुख्याध्यापक साहेब आदरणीय झापरे सर अचानक का होईना पण या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले स्कूल कमिटीचे सदस्य आणि आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय बापू खटके, या ठिकाणी असणारे आमचे सर्व सहकारी आणि विद्यार्थी बंधूंनो, खरंतर भारतासहित महाराष्ट्राचा इतिहास जर थोडासा पाहायचा म्हटलं, वाचायचं म्हटलं, तर भारताची खरी ओळख ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमुळे होते हे सत्य कोणी नाकारू शकत नाही। स्वातंत्र्य लढ्याचा तो इतिहास आहे। अगदी तसंच माझ्या महाराष्ट्राची ओळख जर मला काय सांगायची असेल तर ऊर अभिमानाने भरून यावा अशी तीन नावं ज्यांनी पुरोगामी महाराष्ट्र घडवला, ज्यांनी जाती जाती धर्म पंथाच्या पलीकडे जाऊन समाज कसा सुधरेल यासाठी अथक प्रयत्न केले ते छत्रपती राजर्षी शाहू महाराज। त्यांच्याही जरासं अगोदर नाव घ्यावं म्हटलं तर महात्मा फुले आणि शाहू महाराजांच्या नंतरून ज्यांचं नाव घ्यावं असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। या त्रयींनी समाजातल्या तळागाळातल्या लोकांचा त्रास ओळखला, त्यांचं जीवन सुखकर होण्यासाठी खरे प्रयत्न केले। मी खरे म्हणतोय, बोलणं वेगळं, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शाहू महाराजांना सुद्धा नावं ठेवली गेली, महात्मा फुल्यांना त्यांच्या पत्नीच्या अंगावर शेणाची शिंतोडे उडवली गेली। हा कर्मठ समाज कोण होता सगळ्यात समग्र देशाला आपल्याला माहित आहे, परंतु शाहू महाराजांनी या भिंती तोडल्या। शाहू महाराजांनी सांगितलं की यांना आरक्षणाची गरज आहे, ते आरक्षण त्यांनी दिलं। ते देतानाही त्याच्यावर खूप मोठा आरोप झाला, पण ते म्हणाले मी राजा आहे, मी जनतेच्या कल्याणासाठी आहे। तीन गोष्टी त्यांनी प्रकर्षाने केल्या। आता मगाशी बोलताना इथे एक मुलगी म्हणाली की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना परदेशामध्ये शिक्षणासाठी शिष्यवृत्तीची गरज होती, फक्त बाबासाहेबांनाच नाही अशा अनेक जणांना शिष्यवृत्ती देण्याचं काम राजर्षी शाहू महाराजांनी केलं। या लोकांना कोणीच वाली नव्हता, ज्यांना शाळाच माहीत नव्हत्या, समाजातला वरचा वर्गच फक्त शाळेत जाऊ शकत होता, अशा वेळी अगदी जनसामान्यांचा मुलगा शाळेत गेला पाहिजे, नाही गेला तर त्यांना त्या पालकांना मी दंड करणार अशी भूमिका आजपासून 1500 वर्षापूर्वी घेणारा हा राजा। विद्यार्थी मित्र हो, महाराष्ट्र शासनाने प्राथमिक शिक्षण सक्तीचं धोरण 2009 ला आणलं, तेच माझ्या राजांनी हे धोरण 1890 च्या काळात आणलं। इतका दूरदृष्टी आणि द्रष्टा राजा हा आमच्या महाराष्ट्रात जन्माला आला हे आपल्या सर्वांचं भाग्य आहे आणि म्हणून आमची ओळख वेगळी आहे, देशातल्या इतर राज्यांची ओळख वेगळी आहे आणि आम्हाला लाभलेली ही परंपरा या त्रयींना मिळूनच आपण आमचा महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो। आंतरजातीय विवाह पहिल्यांदा महाराष्ट्रात जर कोणी लावला असेल तर तो शाहू महाराजांनी लावला। गोरगरिबांची पोरं जर जी उच्च शिक्षित होऊ शकत असतील, त्यांची बुद्धिमत्ता चांगली असेल, तर राजांनी सांगितलं त्यांच्यासाठी सेपरेट बोर्डिंग उभा करा, कारण त्या पोरांना समाज मान्य करत नव्हता, कर्मठ लोकांच्या समोर बसू देत नव्हता, सोबत जेवू देत नव्हता, सोबत शिक्षण, स्वतंत्र शिक्षण आणि आरक्षण देणारा एकमेव राजा म्हणजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज। विद्यार्थी मित्र हो, आजचा दिवस फार महत्वाचा आहे। महाराष्ट्र समजून घ्यायचा असेल तर आजच्या दिवसापासून आपण प्रत्येकाने सुरुवात केली पाहिजे।
या राजाबद्दल जे जे काही सांगावं ते इतकं प्रचंड आहे. म्हणजे तलाव उभी करून दिली, शेतींना पाणी पुरवलं, गंगाराम कांबळे नावाच्या एका सामान्य व्यक्तीला लोकांनी वाईट टाकलं होतं, त्यांना स्वतःच एक हॉटेल उभा करून दिलं. शिक्षणामध्ये तर या राजाची इतकी ख्याती आहे की ते विचार एका विद्वानापेक्षाही मोठे आहे. तेव्हा त्यांच्यापासून आपण बोध घेऊया, त्यांना समजून घेऊया. या पुढच्या काळातही शाहू महाराजांवर आपण त्यांच्याबद्दलची विशेष माहिती जमा केली पाहिजे. शाहू महाराज समजून घेतले पाहिजे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजून घेतले पाहिजे, आणि फुल्यांना तर आपण रोजच्या जीवनात घेतलं पाहिजे. अशा या त्रिहींना मी मानाचा मुजरा करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय करमळी. केंद्रे सर खूप खूप धन्यवाद. केंद्रे सरांसाठी पुन्हा एकदा क्लॅप्स.